चला कागदी बाहुली बनूया। साहित्य: चौकोनी आकाराचा गोठीव कागद। पहा बरं कशी सुंदर बाहुली आपल्याला बनवायची आहे। यासाठी आपल्याला एक काळा स्केचपेन सुद्धा लागणार आहे बरं का। आता पाहूया ही बाहुली आपण कशी बनवायची। एक चौकोनी आकाराचा गोठीव कागद घ्यायचा, त्याला बरोबर मध्यभागी दुमडून चौकोनाचा त्रिकोण बनवायचा। येणाऱ्या मध्यरेषेवर आपण आता दुमडून घडीकाम करायचे आहे बघा। मध्यरेषा टोकाला टोक जुळवून बनवायची आहे। मध्यरेषेवर सर्वप्रथम एक भाग, नंतर त्याच्या समोरील दुसरा भाग तंतोतंत जुळवून दुमडून घ्यायचा। हा जुळवताना एकांवर चढता कामा नाहीये। त्यानंतर वरची बाजू दुसऱ्या विरुद्ध दिशेला फोल्ड करून घ्यायची आणि अशा प्रकारे परत वरच्या बाजूने त्रिकोणी दुमड दोन्ही बाजूंनी घालायची आहे। टोकाला टोकं जुळतील याकडे आपलं लक्ष हवं। घडीकाम व्यवस्थित करायचे आहे आणि मग अशा प्रकारे दुसऱ्या बाजूला आपल्याला बाहुलीचे तोंड तयार झालेले दिसेल। त्याच्या कोपऱ्यातल्या कडा आपण दुमडून घेऊया आणि खालचं टोकसुद्धा थोडंसं दुमडून घेऊया। आता हा झाला बाहुलीचा पुढील भाग। आता आपण स्केचपेनचा वापर करून बाहुलीचे डोळे, केस, नाक, मुख, बाहुली सुंदर अशी बनवायची आहे। अशा प्रकारे बाहुलीचा चेहरा आपण बनवून घ्यायचा। त्याला लोकरीचे केससुद्धा लावू शकता, टिकल्यासुद्धा वापरू शकता आणि सुंदर रंगीबेरंगी टिपके काढून बाहुली सुंदर सजवू शकता। अशा प्रकारे आज आपण ही कागदी बाहुली बनवणार आहोत, तिला सुंदर सजावट करणार आहोत। तिला केस, टिकल्या, रंगीबेरंगी कपडे घालून सुंदर